निश्चितपणे गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतीये. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्यासुद्धा आज 15,000 जवळपास पोचली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक आहे की व्यवस्था म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे. आज बेड्सची उपलब्धता असेल, त्याच्यानंतर CCC आम्ही आता सुरू, जे CCC बंद केले ते CCC आता सुरू केलेत. याच्यानंतर थोडंसं टेस्टिंगचा विषय आहे, तर आपण पाहत असाल की आम्ही 10,000 जास्त टेस्ट आत्ता करायला लागलो आहे. मास्क स्क्रीनिंगचा विषय असेल ते सुद्धा होतं आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या विषयामध्ये सुद्धा जवळपास 16 ते 18 लोकांपर्यंत आत्ता आम्ही रोज पोचतो आहे. मला असं वाटतं की या विषयात जेवढं म्हणून या यंत्रणा म्हणून किंवा त्याच्यावरती एक जी काही उपाययोजना म्हणून जे करायचे त्याच्यामध्ये तो पूर्णपणे काम करतो आहे आम्ही. पण भविष्यात जर याच पद्धतीनं दुर्दैवाने संख्या वाढायला लागली तर थोडीशी बेड्सची उपलब्धता आपल्याला निश्चितपणे जाणवणार आहे, कमतरता जाणवणार आहे. आज जरी 4,000 आसपास बेड्स पुण्यामध्ये असले सगळ्या प्रकारचे आहेत, मग त्याच्यात O2 बेड्स आहेत, व्हेंटिलेटरचे आहेत, विदाऊट व्हेंटिलेटर ICU आहेत, अशा अनेक प्रकारचे बेड्सची एकूण संख्या खाजगी आणि सरकारी जर पाहिली तर ती साधारणतः 4,000 आसपास आहे. आज 2900 आसपास हे बेड्स ऑक्युपाईड आहेत, म्हणजे केवळ 1,012 बेड्स आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये याची कुठं कमतरता पडू नये म्हणून आम्ही जम्बो हॉस्पिटलसुद्धा सुरू करण्याचा आता निर्णय घेतो आहे. आमच्याकडं CCCसुद्धा चालू करायचं आहे. आम्ही पुण्याच्या पूर्व भागामध्ये जवळजवळ 200 ते 300 बेड्स आत्ता CCCसुद्धा चालू केले. पश्चिम पुण्यासाठी आम्ही बालेवाडीसारख्या स्टेडियमचा विचार करतो की तिथेसुद्धा CCC चालू करावे, तिथेही बेड्सची उपलब्धता करावी. हे सगळं उपाययोजना म्हणून त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे ते करतो आहे. पण एक ह्या सगळ्या याच्यामध्ये संख्या जरी वाढताना आपली दिसली, आकडा जरी मोठा दिसत असला, तरी एक चांगली गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 80 ते 85% लोक ही घरामध्ये आपल्या उपचार घेतात, होम आयसोलेशनमध्ये आहेत. संसर्गाचा वेग मोठा आहे तो जास्त आहे, परंतु त्याची जी तीव्रता आहे, कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये जी लक्षणं असतात त्यांना जो त्रास होते त्याची थोडीशी तीव्रता कमी असल्यामुळे कदाचित याच्यामध्ये थोडीशी नागरिकांमध्ये घरी राहून उपचार घेण्याची मानसिकता अधिक दिसते आणि लोक, त्यामुळे आमचा एक मृत्यूदरसुद्धा हा स्थिर आहे, रिकव्हरी रेटसुद्धा चांगला आहे. त्यामुळे तसं घाबरून जाण्याचं कारण नाही, परंतु भविष्यामध्ये या सगळ्या विषयाला, या सगळ्या संकटाचा पुन्हा एकदा सगळा त्याला सामोरं जाताना कुठली यंत्रणा कमी पडणार नाही, कुठल्या विषयामध्ये आम्ही अपुरी आमचा कुठली व्यवस्था असणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतो आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही अशा काही तक्रारी आहेत, कारण आज मी जसं म्हटलं की जरी 1,000 बेड आज आमच्याकडे शिल्लक असले ते आमच्या डॅशबोर्डवरती ते दिसत आहेत आणि आहेत, परंतु ज्या वेळेला नागरिकांना ज्या भागामध्ये राहतो तिथल्या खाजगी हॉस्पिटलमधला आग्रह असतो की बाबा या ठिकाणीच बेड मिळायला पाहिजे, त्या ठिकाणी आम्हाला बेड मिळायला पाहिजे, तर याच्यामध्ये मागच्या सगळ्या काळामध्ये जे कोविडचे बेड होते जसा संसर्ग कमी झाला तसं खाजगी हॉस्पिटलने त्याचं नॉन कोविडमध्ये रूपांतर केलं होतं. आता पुन्हा एकदा ह्या नॉन कोविडचे बेडचं रूपांतर कोविड बेडमध्ये करण्याचं आम्ही सूचना सगळ्या खाजगी हॉस्पिटलला दिलेल्या आहेत. मागच्या आठवड्यात झालेल्या समन्वयाच्या बैठकीमध्ये सुद्धा हाच मुद्दा आम्ही चर्चा त्याच्यावरती केली, ही मागणी आपण केली की बाबा आता पुन्हा एकदा खाजगी हॉस्पिटलचे बेडसुद्धा मुबलक प्रमाणामध्ये आता उपलब्ध झाले पाहिजेत, त्यामुळे ती सुद्धा आता पुढच्या काळामध्ये अडचण निश्चितपणे राहणार नाही. कुठे ते आता बसतोय ना तासभर.